आज इंडियन मॉमिन जपान मध्ये तुमचं मी मनापासून स्वागत करते। तर आजचा हा व्हिडिओ असणार आहे की दिवाळीची तयारी। तर दिवाळीची तयारी जपान मध्ये मी कशी केलेली आहे हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओ मध्ये दाखवणार। म्हणून सगळ्यांना माहितीच असेल की दिवाळी जवळ आली आहे आणि आपल्या सगळ्यांची तयारी चाललेली असणार। सगळ्यांच्याच घरी दिवाळीची मस्त अशी धामधूम असेल आणि असायलाच पाहिजे, कारण वर्षातून एकदा येतो हा सण। आणि माझ्याकडे पण अशीच काही तयारी चालली आहे। भले आपण आपल्या देशापासून लांब असतो, आपल्या माणसांपासून लांब असतो, पण आपल्याला देखील वाटतं की हा ते वाईब्स येण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे। भले आपल्याला कोणी बघणारा नाही, जज करणारा नाही, पण तरी पण आपल्या समाधानासाठी आणि आपला कल्चर जर आपल्याला आवडत असेल तर ते फॉलो केलं पाहिजे असं मला वाटतं। आणि मी त्याच्यात थोडेसे असे प्रिपरेशन करण्यात थोडी बिझी होती, त्यामुळे दिवाळीचे असे डिटेल व्लॉग येऊ नाही शकणार। पण दिवाळीची मी काय काय तयारी केली आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि आज आहे जपानमध्ये रेनी डे, सो आम्ही आज बाहेर गेलेलो नाहीये, पूर्ण दिवस पाऊस पडतोय। जपानमधलं क्लायमेट असंच असतं की कधी रेनी डे असतो कधी सनी डे असतो, सो त्याच्यामुळे सो आज मी काय केलेलं आहे ते दाखवते तुम्हाला। आणि आज आहे सगळ्यांना माहिती असेल की धनतेरस आहे आणि मी धनतेरसला पूजा केलेली आहे, तर त्याचं ते दाखवते की मी पूजा कशी मांडलेली आहे ते तुम्हाला दाखवणार आहे। तर तुम्ही बघू शकता अशी मी पूजा मांडलेली आहे, धने जे आहेत त्याची पूजा केलेली आहे। आणि हे आहे माझं मंदिर छोटंसं, ज्याच्यात देव आहेत, जे बेसिक जे मला लागतात जे माझ्याकडे लग्न झाल्यापासून माझ्याकडे आहेत आणि तेच मी जपानला घेऊन आलेली आहे। सो कशी वाटली तुम्हाला पूजा? तुम्ही बघितलीच असेल की मी पूजा कशी मांडली, तर मी तुम्हाला आता दाखवते की मी घरी हँडमेड असा कंदील बनवलेला आहे आणि कसं वाटतं ते मला कमेंटमध्ये सांगा। मी काय करते असं इथे समोर लावते आणि तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते। तर असा आहे आपला कंदील, कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। ऑरेंज आणि गोल्डन कॉम्बिनेशनमध्ये मी बनवलेला आहे। इथे सगळ्या गोष्टी अवेलेबल झाल्या क्राफ्टच्या, म्हणून मी हा बनवू शकली। असा हा कंदील आहे। घर दाखवण्याच्या मनस्थितीत नाही आहे, कारण घर जे आहे ते अजून सेट झालेले नाही आहे आणि बऱ्याच गोष्टी करायच्या बाकी आहेत घरामध्ये। सो असा थोडासा असा मेस पडलेला आहे तुम्ही बघू शकता, कारण दिवाळीची तयारी आणि इम्पॉर्टंट म्हणजे धनतेरसला माझ्या मुलाचा बर्थडे असतो आणि बर्थडेची पण तयारी, पण डेट वाईज बर्थडे 13 आहे, धनतेरस आधी आलेला आहे यावर्षी, सो त्याच्यामुळे थोडी रिलॅक्स आहे। फक्त धनतेरस आता पूजा केलेली आहे मी जस्ट, आणि आता मी काय काय फराळ केलेला आहे दिवाळीच्या तयारीचा ते दाखवते तुम्हाला, चला। तर तुम्ही बघू शकता हे असे मी लाडू बनवलेले आहेत, हे आहे बेसनचे लाडू, तर हे असे दिसत आहे तुम्ही बघू शकता। आणि हे आहेत शंकरपाळ्या, तर शंकरपाळ्या मी सगळं असं थोडं थोडं क्वांटिटीत बनवलेलं आहे। आणि तुम्हाला मी आजचं बाहेरचं वेदर पण दाखवते की आत्ता वाजलेले आहे तिकडे तुम्ही बघू शकता 7:15 झालेले आहेत आणि इतका अंधार होतो इथे, 4 वाजताच फार अंधार होऊन जातो, कारण दिवस जो आहे तो लहान आहे आणि रात्र मोठी आहे, विंटर सुरू झालेला आहे। आता तुम्हाला मी बाहेरचं एक असं दाखवते, फार थंडी आहे तुम्ही बघू शकता, खाली पाऊस पडत आहे, पाऊस खूप आहे खाली आणि समोर माहिती आहे की नाही माहीत नाही, पण मी माझ्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये तुम्हाला तिकडे स्कायट्री दिसत असेल, पण आज इतका पाऊस आहे ना सो स्कायट्री पण तुम्हाला दिसणार नाही, क्लाउडी आहे फार वेदर त्याच्यामुळे। पूर्ण पाऊस आहे आणि बाल्कनीत देखील असं पूर्ण पाणी झालेलं आहे आज। सध्याचं जे टेम्परेचर आहे जपानमध्ये, म्हणजे आज आणि आजचं टेम्परेचर 18 आहे आणि हळूहळू कमी होत जाणार आहे आणि फार थंडी जेव्हा होईल तेव्हा बाहेर जाता येणार नाही आणि तेव्हा तुम्हाला घरातले व्हिडिओज म्हणजे आपले लाईफस्टाईल व्हिडिओज पाहायला नक्की भेटतील, त्यामुळे आपल्या चॅनलबरोबर स्टे ट्यून रहा आणि आय होप तुम्हाला आपले हे जे व्हिडिओज आहेत ते आवडत आहेत। मी काय केलंय, छानचे असं एक स्टिकर आणलाय इथे शॉपमध्ये भेटला मला, कारण रांगोळी मी इंडियावरून आणलेली नाही आहे, तर म्हटलं तर विचार केला की ॲटलिस्ट स्टिकर वगैरे तरी लावावा त्यामुळे। आणि ही बाहेरची बाल्कनी आहे माझी, पॅसेंजरिया आहे पूर्ण,
तुम्ही बघू शकता पाऊस किती पडतोय, खूप जास्त पाऊस आहे. आणि पॅसेज एरिया फार मोठा आहे पण हवा इतकी आहे तर आपण तिथे दिवे वगैरे लावणं मला पॉसिबल होत नाही आहे, कारण खूप जास्त हवा आहे त्यामुळे. नाहीतर तुम्हाला खूप छानसा असा दिवाळीचा सेलिब्रेशनचा मी आज धनतेरसला पण दिवे लावणार होती, पण वेदर ठीक नाही आहे. नक्की तुम्हाला लक्ष्मीपूजनाला खूप छानसा असा व्हिडिओ येईल तुमच्या भेटीला. सो मी दिवे रांगोळी वगैरे असं, म्हणजे रांगोळीमध्ये फक्त व्हाईट रांगोळी आणली आहे मी इंडियावरून, आणि दिव्यांमध्ये तुम्हाला मी दाखवते हे अशा प्रकारचे दिवे आणले आहेत. याच्यामध्ये तुम्ही कॅन्डल ठेवू शकता, जे कॅन्डल्स असतात म्हणजे दिवे लावण्यापेक्षा, कारण तेल जातं दिव्यामध्ये, तर हे त्याच्या तुम्ही दिवा देखील लावू शकता वात लावून. पण अशा तुळशी वृंदावनाचे मी छान कॅन्डल्स आणले, दोन आणलेले आहेत, आणि हे मी दिवाळीच्या दिवशी दरवाज्याच्या बाहेर लावणार आहे, कारण आज आहे रेनी डे आणि पाऊस आहे फार बाल्कनीमध्ये येतो आहे, आणि प्लस हवा पण फार सुटली आहे, सो ते दिवे राहणार नाहीत तेवढे. सो त्याच्यामुळे मग सध्या इथेच आपली अशी छानशी छोटीशी अशी पूजा मांडली आणि दिवाळीची सुरुवात केलेली आहे, आणि असा छानसा लक्ष्मीपूजनाचा व्हिडिओ देखील तुमच्या भेटीला येणार आहे, त्यामुळे आपल्या ह्या चॅनलवरती स्टे ट्यून रहा. तर तुम्हाला देखील व्हिडिओ जर आवडला असेल आजचा आपला, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय. से बाय दिवाळी. Bye-bye.